नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्याच्या राजकीय आखाड्यातून. येवल्याच्या राजकीय आखाड्यामध्ये आता जसे जसे प्रचाराचे दिवस संपत आहे तसे आता नवनवीन घटना आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे. प्रचारामध्ये माणिकराव शिंदे यांनी देखील आघाडी घेतली असून एकलव्य संघटना संस्थापक शिवाजी ढोळे यांनी ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. एकलव्य संघटना संस्थापक व माजी मंत्री दर्जा प्राप्त असलेले शिवाजीराव ढोळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी भेट घेत शेकडो समर्थकांसह शिंदे यांना पाठिंबा दिला. यावेळी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम आदिवासी बांधवांनी माणिकराव शिंदे यांच्या पाठीशी उभं राहावं व त्यांना भरघोस मतदान करावं असं आवाहन देखील ढोळे यांनी याप्रसंगी केलं आहे. यावेळी ढोळे यांनी शिंदे कुटुंबियांशी औपचारिक गप्पा देखील मारल्या. SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. यस सर. येवला लासलगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माणिकभाऊ शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेतली. मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये बहुजन समाजातील आदिवासी समूहसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याकारणाने आणि आमचंही संघटन या ठिकाणी मजबूत आणि कार्यकर्त्यांची टीम चांगली असल्याकारणाने या ठिकाणी आत्ताच एक बैठक झाली. मी सर्वांना आवाहन केलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माणिकभाऊ शिंदेंना प्रचंड मताने आपण विजयी करावं. त्याचं कारण आहे की गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातलं जे राजकारण गलिच्छ प्रकारचं झालं ते आम्ही उभ्या आयुष्यात कधी बघितलं नाही. आमदार फुटले गेले, पैसे फुटले, आपलं पक्ष फुटले गेले, वेगवेगळी गरिबांच्या बाबतीतली धोरणं शासनाला कधी करता आली नाही, आदिवासींच्या बाबतीमध्ये त्यांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडनं झाला, महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये आदिवासींच्या विरोधामध्ये पुरावे देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केला आणि म्हणून इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या अजेंड्यावरती आदिवासी हा फक्त केवळ वनवासी आहे, त्यांच्या विकासाचा कधीही विचार केला नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या हुकूमशाहीच्या विरोधामध्ये, दडपशाहीच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार जर आणायचं असेल तर महाविकास आघाडी ही सत्तेमध्ये आली पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून येवल्यातनं माणिकभाऊ शिंदे त्या पवित्र सभागृहामध्ये गेले पाहिजे, ही आमची सगळ्याची भूमिका आहे. आणि म्हणून सर्वजण कामाला लागतील आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताने माणिकभाऊला विजय. मोबाईल मोबाईल मोबाईल, अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच. मोबाईल मोबाईल मोबाईल, अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल.